नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया जयशिंगपूर शहरातील आणखीन एक धक्कादायक बातमीपत्र विवाहितेस पन्नास हजार रुपयांची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ जयशिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करीत व्यवसायासाठी तसेच गाडी घेण्यासाठी माहेर होऊन पन्नास हजार रुपयांची मागणी करून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी जयशिंगपूर पोलिसामध्ये पतीसह सासूवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी पती, पती विनायक पांडुरंग पवार आणि सासू लक्ष्मीबाई पांडुरंग पवार दोघे राहणार सरुड तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर यांच्यावर कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे यातील फिर्यादी यांना संशयित आरोपी विनायक पवार आणि लक्ष्मीबाई पवार यांनी सन दोन हजार सात ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या आईवडिलांच्या घरी शाहूनगर महालक्ष्मी चौक जयसिंगपूर तसेच फिर्यादीचे सासरी सरोड गावी पती आणि सासूने किरकोळ कारणावरून शिवीगा करीत मारहाण केली आहे पती विनायक पवार यांनी त्यांच्या पत्नीस पन्नास रुपये घेऊन आली नाहीस तर तुला नांदवणार नाही अशी धमकीही देऊन शारीरिक व मानसिक छळ केले आहे त्यामुळे पीडित विवाहित महिलेने थेट जयशिमपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीसह सासूवर गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत करीत आहेत शानदार न्यूजसाठी जयशिमपूरहून પ્રતિનિધિ હુસૈન શેખ